सचिन जी, राज्य सरकार का हा निर्णय निश्चित दिलासादायक म्हणावं लागेल, मात्र आताच तुषार भोसले म्हणाले त्यांनी जी सगळी आंदोलन के लिए राज्यपालांना भेटले, तुळजाभवानी मंदिराच्या जे परिसरात आंदोलन के लिए सगळं त्याचं यश आहे आणि सरकारला सद्बुद्धि दिली असं त्यांचं म्हणणं आहे। तो भारतीय जनता पक्ष आणि म्हणजे त्यांचं राजकारण लोकांची दिशाभूल यामध्ये कोरोनाचं संकट यांना काहीही किंमत नाही वेळोवेळी दिसणार। आता भाजपनं आध्यात्मिक आघाडी नावाचा असा एक प्रकार काढलेला आहे। भाजपा एक राजकीय पक्ष आहे, खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाचा आणि अध्यात्माचा तसाही संबंध नाही, परंतु एखाद्या राजकीय पक्षाचा अध्यात्माशी काय संबंध असू शकतो? हिंदू धर्माला देखील बदनाम करण्याकरता अशा तरीचे वर्तन भाजपाकडून केलं जातं। ज्या तरीची भाषा ती वापरत होते त्याच्यातले अनाचार्य ते आपण पाहतो ते आध्यात्मिक होते का? त्यामुळे त्यांनी राजकीय दृष्टिकोनातून ते पाहतात हे निश्चित आहे। आमच्या दृष्टिकोनातून कोरोनाची एक फार मोठी जबाबदारी आहे सरकारवर, एक फार मोठं संकट आहे, जागतिक संकट आहे, आणि त्यावेळेलाच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं की कुठलंही पाऊल जेव्हा उचलायचं असेल तर त्याचा पुनर्विचार करण्याची वेळ येऊ नये, म्हणजे जर अनलॉक करायचं असेल तर पुन्हा त्याच्यामध्ये लॉकडाऊन करायची गरज भासू नये यासाठी विचारपूर्वक ते उचलले गेले पाहिजेत। आज राज्य सरकार समोर नुसतं कोरोना सांभाळण्याबरोबर अर्थव्यवस्था सांभाळणं असेल, सामाजिक संरचना सांभाळणं असेल, आरोग्य सुविधा सांभाळणं असेल, ही वेगवेगळ्या पद्धतीची आव्हानं आहेत आणि त्याला तोंड सरकार देत आहे। त्यामुळे विचारपूर्वक पावलं उचलताना आता हे एक पाऊल उचललेलं आहे। निश्चितपणे अपेक्षा आहे की कोरोनाची ज्या पद्धतीने आयसीएमआर न एक ही दिलेला आहे, वॉर्निंग दिलेली आहे की दुसरी देखील वेव येण्याची शक्यता आहे, त्यामुळे सगळेजण जबाबदारीनं वागतील। कुठल्याही तऱ्हेची जी अपेक्षा आहे की काळजी घ्यावी त्यामध्ये निष्काळजीपणा करणार नाहीत ही अपेक्षा आहे, आणि सगळ्यांनी भाविकांनी जबाबदारीनं वागावं आणि जबाबदारीनं दर्शन घ्यावं। सचिन जी, खरं तर दोन दिवसांपूर्वी जेव्हा मुख्यमंत्री बोलले त्यावेळी ते म्हणाले होते की मी वाईटपणा घ्यायला देखील तयार आहे, लवकर निर्णय होईल असं वाटत नव्हतं, पण त्या मानानं हा पाडव्यालाच निर्णय झालेला आहे, म्हणजे पाडव्यापासून मंदिरं खुली होतील, लगेचच निर्णय घेण्याची मग घाई का केली मुख्यमंत्र्यांनी? नाही, आपण अगोदर जे राज्य सरकारतर्फे वक्तव्य आलं होतं ते पाहिलं असाल तर वडेट्टीवार यांनी देखील सांगितलं होतं, सुतोवाच केलं होतं की नोव्हेंबर पर्यंत बहुतांश सगळ्या गोष्टी खुल्या करण्याचा प्रयत्न सरकारचा राहणार आहे, आणि त्याचनुसार आम्ही आता रेल्वेचे देखील म्हणजे लोकल व्यवस्था सुरू करण्याचा देखील प्रयत्न करत आहोत, केंद्र सरकार त्याला काही मदत करत, परंतु त्याचबरोबर आता मंदिराचा हा जो काही त्या ठिकाणी जो जे पाऊल होतं मंदिरं खोलण्याचं ते क्रमप्राप्त होतं, ते येणार होतं। कायमस्वरूपी मंदिरं बंद व्हावीत अशी कोणत्याही राज्य सरकारमधल्या व्यक्तीची इच्छा कधीच नव्हती। ठीक, धन्यवाद, आपण बोललात जी 24 तास बरोबर आणि ही प्रतिक्रिया व्यक्त केली।